सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील सत्यजित दादा म्हणजेच अभिनेता सुनील बर्वेचा मराठी सिने इंडस्ट्रीतला प्रवास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे मी. अभिनेता सुनील बर्वेचा जन्म 1966 ला मुंबईत झाला. तुम्ही ऐकून दंगच राहाल, पण मराठी सिने इंडस्ट्रीत काम करताना सुनील बर्वे यांना 30 वर्षांहून अधिक काळ लोटलाय. सुनील बर्वे यांनी फक्त मराठीतच नाही तर हिंदी आणि गुजराती मध्येही नाटक, चित्रपट तसंच मालिका गाजवले आहेत. त्यांनी मुंबईतल्या पाटकर महाविद्यालयातून BSc केमिस्ट्री मध्ये पदवी घेतलीय. या इंडस्ट्रीत येण्या अगोदर त्यांनी एका कंपनीमध्ये वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम केलं होतं, परंतु एका महिन्याच्या आतच त्यांनी ही नोकरी सोडली. सुनील नोकरी करत असताना गायन आणि तबल्याच्या क्लासला जात होता. त्यावेळी तिथल्या एका लहान थिएटर ग्रुप सोबत तो काम करायला लागला. या थिएटर ग्रुपद्वारे त्याला विनय आपटे यांच्या अफलातून या नाटकामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मग त्याने आपल्या नोकरीला रामराम ठोकला. सुनीलने याआधी रेडिओ जॉकीचंही काम केलंय. सुनील बर्वे यांची निर्मिती कंपनी सुबक म्हणजेच सुनील बर्वे कलाकृतीमधून त्यांनी विविध नाटकांची निर्मिती केली. सुनील बर्वे यांनी मराठी रंगभूमीला 25 वर्षांहून अधिक काळ दिलाय आणि म्हणूनच ज्यावेळी 25 वर्ष पूर्ण केली त्यावेळी त्यांनी हर्बेरियम नावाचा नवा प्रकल्पही सुरू केला होता. सुनील बर्वे यांनी ऑल द बेस्ट, येत हवय कुणाला प्रेम, कशी मी राहू तशीच, चार चौघी, झोपी गेला जागा झाला, बायकोच्या नकळत, मोरूची मावशीशा नाटकांमधून काम केलंय. तर आई, आत्मविश्वास, लपंडाव, आनंदाचं झाड, गोजिरी, तू तिथं मी, लालबागचा राजा, प्रेम म्हणजे प्रेम असतं, नटसम्राट, अस्तित्व, तूच खरी घरची लक्ष्मी, श्रीमंत दामोदरपंत, 6 गुण, हायवे, देऊळबंद, अशी ही आशिकी, वेडिंगचा सिनेमा अशा असंख्य चित्रपटांमधून काम केलंय. अतिशय गुप्ततेनं तुम्ही साखर सम्राटांवरची कारवाई पार पडलीत त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणखीन एक, मी तुम्हाला काही नावं देतोय ती लिहून घ्या. ठाणे जिल्ह्यातील MD कोल्ड स्टोरेज आणि मोखाड्यातील राई फूड्स. महत्वाचं म्हणजे कोणाची गय करू नका, आपल्याला मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचायचं आहे. अवंतिका, बेदुणे 10, लेक माझी लाडकी, ऊन पाऊस, चाळ नावाची वाचाळ वस्ती, त्रेधा तिरपीठ, थरार, श्रीयुत गंगाधर टिपरे, कुंकू अशा मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. 20 जानेवारी 2015 त्यांना पिंपरी चिंचवड कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल कलागौरव पुरस्कारांनं सन्मानित करण्यात आलं. एक गोष्ट लक्षात ठेवा भाई, जर जनतेनं पुन्हा विश्वास दाखवला तर राजकारणाच्या आखाड्यात पुन्हा उतरेन, कदाचित मुख्यमंत्री सुद्धा होईन. पण माझ्या राज्यात आर्थिक राजकारणाचा हायकमांड असणार नाही. आणि तुम्ही कुठे असाल तुम्हालाही कळणार नाही. कदाचित तिहार जेलमध्ये सुद्धा. सुनील बर्वे यांचा विवाह अपर्णा बर्वे यांच्या सोबत झालाय. त्यांना एक मुलगा आणि मुलगी असून त्यांची नावं सानिका बर्वे आणि अथर्व बर्वे अशी आहेत. सुनीलने पहिल्यांदा अपर्णाला कॉलेजमध्ये असताना पाहिलं आणि तो तेव्हाच तिच्या प्रेमात पडला. अपर्णाने तिच्या हातात तिच्या नावाचं एक ब्रेसलेट घातलं होतं, त्यावर सुनीलने तिचं नाव अपर्णा असल्याचं हेरलं. सुनीलने कसाबसा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा अपर्णाने त्याच्याशी बोलण्यास साफ नकार दिला. मात्र सुनीलने हार मानली नाही, त्यानं कशीबशी आपली ओळख केली आणि मग अपर्णासोबत मैत्री केली. कालांतरानं या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग लग्नामध्ये. सुनीलने कोणत्याही वादविवादात न अडकता केवळ अभिनयाच्या जोरावर 30 वर्षांहून अधिक काळ या इंडस्ट्रीमध्ये काम केलंय. अशा या मेहनती कलाकाराला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा.